नमस्कार मैत्रिणींनो, सुधा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वझडी स्पेशल मसाल्यातली लखथपीत वझडी बनवणार आहोत. तर मग वळूयात आपण आता कृतीकडे. मैत्रिणींनो, तर आपण वझडीसाठी हे जे साहित्य घेतलं आहे ते बघूयात आता. तर इथे घेतलेत मी दोन मोठे कांदे, अर्धी वाटी खोबरं, थोडीशी कोथिंबीर, एक इंच आले, एक लसणीचा गड्डा आणि दोन ते तीन तमालपत्र. तर आपण हे कांदे सगळे खरपूस भाजून घेतलेले आहेत तेलावर, खोबरंही भाजून घेतलं आहे. तर आता याचं वाटण वाटून घेऊयात. तर मैत्रिणींनो, आता वझडी बनवून घेऊयात आपण. त्यासाठी मी 4 ते 5 मोठे चमचे तेल घालून घेतले आहे कुकरमध्ये. त्यात आता आपण हे जे वाटण्याचं साहित्य वाटून घेतलं आहे ते टाकून घेऊयात. छान तेल फुटेपर्यंत आपण ते आता भाजून घेऊयात. गॅस मी मोठाच ठेवला आहे. तेल सुटेपर्यंत छान फ्राय करायचं आहे ते. तर आता हे वाटण छान भाजलं गेलं आहे. त्यात आता आपण हे 2 मोठे चमचे घरगुती गरम मसाला घेतला आहे. त्याच्यात 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा 1.5 मोठा चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद. ह्यात आपण हे घालून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया. तर ही वझडी घेतली आहे, ही जवळजवळ 1/2 किलो आहे. त्यामध्ये हे सगळं अशा प्रकारचे 2-3 प्रकारचे हे असतात. ते स्वच्छ मीठ घालून गरम पाणी टाकून छान पद्धतीने धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये बरीचशी घाण वगैरे असते, ती सगळी क्लीन करून घ्यायची. ही वझडी धुवायला खूप मेहनत लागते. जर तुमच्या दुकानदाराने जर धुवून साफ करून दिली तर चांगलंच आहे, नाहीतर घरी आणून त्याला मीठ घालून गरम पाण्याने छान प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची. तर आता आपण ही ह्या मसाल्यात घालून घेणार आहोत. आता मसालाही छान परतत आलेला आहे, त्याला तेलही छान सुटले आहे. त्यात ही स्वच्छ धुतलेली वझडी टाकून घेऊया. तर आता ही व्यवस्थित सर्व बाजूने छान मिक्स करून घ्यायची आहे. छान 5-5 मिनटं ती अशी परतून परतून घ्यायची आहे. गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवर छान परतत राहायचं आहे. त्यात आता आपण मीठही घालून घेऊयात. मीठ आपल्या अंदाजाने टाकल्यानंतर छान सर्व बाजूने मिक्स करायचे आहे ते. गॅस मी मोठाच ठेवला आहे. मोठ्या गॅसवर ही परतून परतून घ्यायची आहे. जवळजवळ 5 मिनटं तरी परतवत राहायचं आहे. आणि ह्या वझडीमध्ये तुम्हाला जर रस्सा आवडत असल्यास तर मात्र पाणी जास्त घालायचं आहे, आणि जर तुम्हाला लखथपीत आवडत असल्यास तर मग पाणी कमीच घालायचं आहे.
लखथपीत करायचं असल्यास पाणी कमी घालायचे आहे, कारण वजडीला शिजत असताना पाणी सुटतं। आणि बोकडाचे मटण असो किंवा वजडी असो ते शिजायला चिकनपेक्षा जास्त वेळ लागतो। असं मिक्स करून करून घ्यायचंय, छान एक जीव होऊ द्यायचे मसाले त्याच्यात। तर आता जवळजवळ 5 ते 7 मिनिटे झालेले आहेत आणि वजडीलाही बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे, म्हणजे आपल्याला ही वजडी लखपीत ठेवायची आहे। त्या हिशोबाने आपण आता यात पाणी घालून घेऊ। जवळजवळ 1 ग्लास पाणी मी त्यात घालून घेतले आहे। कुकरचं झाकण बंद करून 5 ते 7 शिट्ट्या आपल्याला त्याच्या घ्यायच्या आहेत, कारण ह्याला शिजायला वेळ जास्त लागतो। थोडं अजून पाणी टाकणार आहे मी। वजडी शिजताना त्याला अजून थोडं पाणी सुटेलच। तर आता आपण कुकरचं झाकण बंद करूया। आणि 5 ते 7 शिट्ट्या काढून घेऊया। हा तर मैत्रिणींनो, आता 5 ते 7 शिट्ट्या झाल्या आहेत कुकरच्या, त्यानंतर तो थोडा गार झालाय, वाफ निघाली आहे। तर आता आपण कुकर उघडून बघूयात कितपत शिजली आहे वजडी। एवढी अशी लखथपीत करायची असेल तर 1 ते 1.25 ग्लास पाणी टाकायचं फक्त। ही अशी छान लखथपीत होते। अजून रस्सा हवा असेल तर पाणी मात्र वाढवायचं। तर ही वजडीची रेसिपी आता रेडी आहे, खायला अगदी तयार आहे। तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही वजडीची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर बनवून बघा, खाऊन बघा, कमेंट्सद्वारे मला तुमचे मत कळवा। तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।